शहापूर शहरामध्ये शिवसेना भाजप युतीच्या वतीने मी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास, बलिदान आणि शौर्यगाथा तरुण पिढीला तसेच खेड्यापाड्यातील तरुण वर्ग विद्यार्थी यांना ज्ञात असावा या उद्देशाने वाशी आणि डायमंड हॉटेल ते शहापूर शहर असे भव्य बाईक रॅलीचे आयोजन भाजप शिवसेना युतीच्या वतीने करण्यात आलं होतं. या प्रसंगी शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र डाकी, रामनाथ पाटील, सुभाष हरड, भाजप नेते दशरथ तिवरे, भाजप शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदकुमार मोगरे, नगरसेवक विनोद कदम, आनंद अधिकारी, मणीष अधिकारी, वैदवी नार्वेकर, शहर अध्यक्ष मिताली भोपतवार, विलास जोशी, अशोक इरणक, काळूराम उघडा, योगेश ठाकरे, प्रमोद बसवंत, सतीश सापळे, राम जागरे, तुकाराम भाकरे, हरेश निचिते, काळूराम धनगर आदि मान्यवरांनी या गौरव यात्रेत सक्रिय सहभाग घेतला होता. उघडून बाकीच्यांची मुक्तता केली, त्यांची मुक्तता केली नाही म्हणून सावरकर त्यांना पत्र लिहित राहिले. त्याच्या पाठीमागे हेतू हाच होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेलच्या बाहेर येऊन मी निश्चितपणाने काय करू शकेन हाच त्याच्या पाठीमागचा हेतू त्यांचा होता. म्हणून जे तथाकथित अशा प्रकारचं वक्तव्य करून सावरकरांच्या नावाची जी बदनामी करतात, आज देशाला स्वातंत्र्य 75 वर्ष झाली आणि ह्या घटनेला 1911 साली सुरू झाली ही घटना, आता जवळजवळ 112 वर्ष या गोष्टीला झाली. 112 वर्षानंतर स्वतःचं राजकारण दुरुस्त करण्यासाठी सावरकरांच्या नावाची बदनामी करणं याच्याशिवाय दुसरा उपक्रम यांच्याकडे राहिला नाही. सावरकरांचं मोठेपणा जर यांनी मान्य केला तर राजकीयदृष्ट्या यांचं नुकसान होईल ही भावना त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे सावरकरांच्या बदनामीचं. मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, ठाणे ग्रामीण.